हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. आगामी गणेशोत्सव आणि येणारे सण उत्सव या काळात शांतता राहावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर येथे शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक संपन्न झाली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सौभाग्य लॉन्स सातपूर या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. तर क्राईम सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर व शांतता समिती सदस्य तसंच सातपूर भागातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने या बैठकीला आपली उपस्थिती लावली. पोलीस स्टेशन हद्दीतील समाज कंटक व जातवादी गुंड यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कडक प्रतिबंध कारवाई करण्यात येईल. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विविध सूचना देखील केल्यात. काय आदेश दिले नोंदणीकृत मंडळ किती आणि आपल्याकडे 13 फक्त मंडळ जे आहेत ते कायदेशीर आहेत. बाकीचे जे अर्ज येत आहेत ते आमचे जे गोपनीयचे आहेत डीके पवार त्यांना आम्ही ते धर्मादाय आयुक्त किंवा जे संबंधित त्यांच्याकडनं परवानगी घेण्याचं आम्हाला कळवलेलं आहे. समजा ते नोंदणीकृत नसतील आणि त्यांना ते गणेश उत्सव काळात ते आपला गणेश बाप्पा बसू शकतात का? नाही, धार्मिक सण बसू शकतात, परंतु त्यांना जे काही निर्बंध असतील योग्य शर्ती आणि अटी जे आहेत शासनातर्फे त्यानुसार आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत. नोंदणीकृत मंडळांव्यतिरिक्त ज्या मंडळांना सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करावायचा असेल त्यांनी प्रशासनाकडून योग्यता परवानग्या घेणं गरजेचं असल्याचं देखील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या वतीने सांगण्यात आलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.